तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर कसे आहात सर्व? मस्त ना? आणि मस्तच राहा. काय झालं? तर आता थंडीचे दिवस आहेत आणि आमच्याकडे तर थंडीचे दिवस आहेतच. काय पाहिजे टिया? तर तुमच्याकडे पण थंडी सुरू झाली आहे की नाही नक्कीच मला कमेंट करून सांगा. चेअर नसते आता, तुला दिलाय ना लोड बसायला, टियाला चेअर पाहिजे बसायला. हा तर चला मग आज आपण टियाला स्वेटर घालून घेऊया. टिया तू स्वेटर घालते ना, हुशार आहे टिया बेबी. टिया काय करते, स्वेटर घालते आणि लगेच 10-15 मिनिटांमध्ये काढून टाकते. हो ना टिया? तसंच करते ना तू? चल घाल. टिया बेबीची आज नवीन हेअरस्टाईल केली, कशी आहे सांगा? टिया बेबी हुशार झाली आमची, बसा खाली. आणि आता आमच्याकडे तरी म्हणजे चांगलीच थंडी सुरू झाली आहे आणि त्याची त्यात मेन म्हणजे मला तर खूपच थंडी लागते. काय माहित नाही कशामुळे, दिवसभर पण कधी कधी खूप थंड वाटतं वातावरणानुसार कमी जास्त. आणि आता थंडी सुरू झाली आहे तर मग टियाकडे कॅप आहेत पण ती घालत नाही आणि कॅप घातली तरी ठेवत नाही जास्त वेळ, 1 ते 2 मिनिटांमध्ये लगेच काढून टाकत असते. तर मग तरी माझं चाललंय की तिला एक नवीन कॅप घ्यायची छान. तर मग बघूया आता कॅप घेतली की मी तुम्हाला तर ती दाखवेनच, कारण प्रत्येक गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करत असते. बघा काढलं लगेच, म्हणलं ना लगेच काढत असते, काय करायचं तेच कळत नाही. असं वाटतं की टिया लहान होती ना तेच खूप चांगलं, आणि जेव्हा लहान होती तेव्हा असं वाटायचं की कधी मोठी होते, कारण लहानपणी सारखं रडायची. आणि आता कसं मोठी झाली तर कुठली गोष्ट ऐकत नाही, सगळं तिच्याच मनावर असतं, किती पण काही पण केलं तरी परत तेच करणार. काढलं ना तसं काढू नये ना. आणि आता संध्याकाळ झालीये म्हणजे 5-6 जरी वाजले ना तरी इतकं असा अंधार पडतोय ना बाहेर, असं वाटतं की लगेच 8-9 म्हणजे 1-2 तास पुढे गेलाय दिवस असं वाटतं. काढू नको ना, राहू दे ना, छान छान स्वेटर आहे ना. काय म्हणतात मग सगळे असं, टिया हुशार नाही म्हणतात, वेडी म्हणतात. वेडी हुशार आहे टिया बेबी. टिया बेबी छान दिसते का सांगा? आमची टिया बेबी छान दिसते. बसा 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 गो. छान दिसते का टिया? छान छान. काढू नये, थंडी लागत असते बाळा. मग स्वेटर नाही तर नाही, ऍटलीस्ट कॅप जरी घातली तरी म्हणजे जास्त करून आपल्याला थंडी जी असते ती कानातूनच लागत असते, म्हणजे कानातून हवा आत जाते आणि पूर्ण मग शरीराला आपल्या थंडी वाजत असते. तर त्यामुळे मग तिलाकडे कॅप आहेत, पण 2-3 ज्या कॅप आहेत थंडीच्या त्यातला कसं नॉट आहेत आणि ते बांधायचे आहेत. मग ती आता कसं करते, नॉट बांधलं की त्यांना आवडत नाही, लहान होती तेव्हा ठीक होतं. मग चला म्हटलं आता एक कॅप घेऊया तिला, मग नवीन एक छान कॅप घ्यायची आणि टियाला मग तुम्हाला दाखवते ती उद्याच्या व्हिडिओ मध्ये. त्यासाठी व्हिडिओ उद्याचा पण नक्की पहा. बाय नाही करायचं. तर चला आता हे तर झालं, हे तर चालूच असणार आहे आता. तर मग आज थंडी पण म्हणजे 2-3 दिवस झालं चांगलीच थंडी सुरू झाली आणि मला पण असं गरम गरम खावं वाटतंय. थंडीमध्ये कसं आपल्याला जेवढं जास्त गरम ठेवता येईल सगळ्याच गोष्टींमध्ये तेवढं चांगलं वाटतं. कपडे पण आपण घेतो तसे थंडीचे ज्याने आपल्याला गरम राहील आपली पूर्ण बॉडी, आणि त्याचसोबत बॉडीच्या आतून पण पाहिजे आपल्याला म्हणजे गरमागरम खायला. तर मी आज बनवणार आहे कढी भात आणि त्याचसोबत माझ्याकडे थोडासा पालक शिल्लक आहे. तर मी सकाळी आज पालकाचे पराठे बनवले होते तर ते पण मी आधी एका व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत कसे बनवते ते मी नॉर्मलीच. आणि हे कढी भात आणि त्यासोबत मग मी आता बनवणार आहे गरमागरम पालक भजी, कारण थोडासा पालक शिल्लक आहे त्याचाच. तर मग आणि असं काही रॉकेट सायन्स नाही हे कढी किंवा ह्याच्यामध्ये, मी नॉर्मली जे जसं बनवते ते पण मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. चला म्हणलं तुम्हाला पण दाखवते की मी कशा पद्धतीने बनवते, साधं सिंपलच आहे, खूप जास्त काही त्याला लागत नाही. तर ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता झालाय असं पण टाइम, तर प्रदीप यायच्या आधी मी 1 ते 1 तास किंवा 1/2 तास जसं मला जे काही बनवायचंय त्यानुसार माझं डिसाईड असतं आणि त्यानुसार माझं स्वयंपाकाचं काम असतं. तर तो पण व्हिडिओ मी नंतर शेअर करेन की माझं संध्याकाळचं रुटीन काय असतं ते, कसं असतं ते. कारण टियाचं कसा मूड असतो, कधी कधी नसतो मूड, त्यामुळे मग तिला बघत बघत सगळ्या गोष्टी करणं कराव्या लागतात. तर त्यामुळे मग आता मी बनवायला सुरुवात करणार आहे. तर चला तुम्हाला दाखवते, चला मग रेसिपीला आपल्या सुरुवात करूया. चलो तर इथे मी आधी भातासाठी कुकर लावून घेतलेला आहे आणि इकडं करणार आहे कढी गरम गरम खायला. तर इथं तेल टाकलेलं आहे आणि हे पातेलं मी गरम करायला ठेवलंय. तर इकडे बघा माझं सगळं सामान पण रेडी आहे. तर मी इथे ताक घेतलेलं आहे, त्यामध्ये बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे, त्याचसोबत मिरची कोथिंबीर आणि कढी पत्ता घेतलेला आहे. तर हे सर्व मी रेडी करूनच मग इथे हे गरम करायला ठेवलेलं आहे तेल.
तर तेल गरम झाले की लगेच पहिल्यांदा थोडीशी मी मोहरी घालते आणि त्यानंतर मग एक अर्धा चमचा जिरे घालते, कारण थोडीशी दोघांची कढी बनवायची. त्यानंतर मी घातलेला आहे यामध्ये लसूण बारीक केलेला आणि हिंग पण घातलेला आहे. हिंग पचण्यास आपल्याला मदत करतं म्हणून हिंग घालते. त्यानंतर मग मिरच्या घातलेल्या आहेत आणि थोडीशी हळद घातलेली आहे. तर हे सर्व मी चांगलं थोडंसं फ्राय झालं, मिरच्या तळून झाल्या की मग लगेच यामध्ये मी जे ताक होतं तर ते घातलेलं आहे यामध्ये. तर मी जसं सांगितलं की ताकामध्येच आधी मी खाली बेसन घालून घेते आणि ते मग यामध्ये डायरेक्टली टाकलेलं आहे. तर यामध्ये मी नंतर एक चिमूटभर साखर टाकलेली आहे. तर याने खूप टेस्ट वेगळी लागते कढीला आणि मस्त लागते. तुम्ही पण अशा प्रकारे नक्कीच ट्राय करू शकता. आणि सर्वात शेवटी मग थोडीशी उकळी आली की त्यानंतर मी कोथिंबीर घातलेली आहे. तर अशा प्रकारे आपली कढी रेडी आहे. तर ही रेसिपी आवडली की नाही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर आता मी जसं बोलले की पालक भजी बनवायची, त्यासाठी मी स्वच्छ पालक आधी धुऊन आणि चिरून घेतलेलं आहे. त्यानंतर मग आपल्याला लागेल तसं बेसन घालायचं आहे, कमी जास्त जसं तुम्हाला आवडतं त्याप्रमाणे. त्यानंतर मग मी घातलेला आहे बारीक केलेला लसूण, त्यासोबत मग जिरेपूड आणि धनेपूड पण घातलेली आहे अर्धा अर्धा चमचा. आणि पालक जेव्हा घेतला तेव्हाच मी थोडीशी कोथिंबीर पण घातलेली. त्यानंतर बघा चवीनुसार आपल्या मीठ आणि अर्धा ते एक चमचा मग आपल्याला तिखट घालायचं म्हणजे कमी जास्त तिखट तुम्ही जसं खाता त्यानुसार. आणि थोडीशी हळद घातलेली आहे. तर अशा प्रकारे मग हे सर्व एकदा मी मिक्स करून घेते आणि त्यानंतर मग आपल्याला थोडंसं हळूहळू पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचे. मी आधी पालकालाच थोडंसं हे पीठ सगळं लावून घेत आहे व्यवस्थित आणि त्यानंतर मग पाणी घालणार आहे. तर असं केलं म्हणजे कसं जे काही आपले मसाले असतात त्याला त्यातमध्ये टाकलेले किंवा पीठ जे असतं ते व्यवस्थित असं पालकाला लागतं आणि खूप छान भजी लागतात. तुम्ही पण अशा प्रकारे नक्कीच करू शकता किंवा बरेच जण अशा पद्धतीने बनवतही असेल तर नक्कीच ट्राय करा, खरंच खूप छान लागतात. माझे तर खूप फेवरेट आहेत. पालक भजीच नाही तर सगळीच भजी माझी खूप फेवरेट आहेत, मला खूप आवडतात भजी. तर बघा आता मी इथं तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेलामध्ये मी असे एक एक हळूहळू छोटे छोटे सोडत आहे. तर अशा प्रकारे भजी सोडून मग मीडियम गॅसवरती आपल्याला ही सर्व भजी अशी तळून घ्यायची आहेत. तर माझं चालू आहे बघा आता हे भजी मस्त फ्राय करणं. तर असं मी छान अशी मस्त अशी गरमागरम भजी बनवत आहे, खूप भारी लागतात खरंच. आणि पालक आपल्यासाठी असं पण चांगला असतोच, तर मग पालकाची भाजी नाही आवडत कधी तर आपण असं वेगवेगळं पालकाचं खूप काही गोष्टी बनवू शकतो. आणि सध्या तर हिवाळा आहे किंवा पावसाळ्यामध्ये हे भजी हा प्रकार खरंच खूप भारी लागतो, त्यामुळे तुम्ही पण नक्कीच बनवा. हिवाळ्यामध्ये आपल्याला खायला गरमागरम खूप छान लागतात, म्हणजे हिवाळ्यामध्ये अजून वेगळीच टेस्ट येते. आणि हे सर्व करत असताना बघा तेवढ्यातच आमची इथे लाईट गेलेली आहे. तर मी नंतर मग हा टॉर्च लावून तुम्हाला दाखवले की लाईट गेली आणि टिया पण मग मध्ये मध्ये रडत होती. असं करून मग आमची भजी तयार झालेली आहे. शेवटी फायनली सगळी भजी बनवली आणि कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. तर माझा स्वयंपाक पूर्ण रेडी झालेला आहे, जे मला बनवायचं होतं ते बनवून झालेलं आहे. आणि प्रदीपने मला टाइम दिला होता की मी या टायमिंग पर्यंत येईन, म्हणून मी नेहमी जेव्हा भजी किंवा असं गरमागरम खायच्या वस्तू करते तेव्हा मी कॉल करून विचारत असते की किती वाजता येणार, म्हणजे तो याच्या आधी एक खूप झालं तरी 10 ते 15 मिनिटं माझं रेडी असावं. पण जेव्हा तसं विचारते ना नेहमी तेव्हा असं होतं की तो टायमिंगला येतच नाही आणि मग ते सगळं थंड होऊन जातं, मग त्याचं टेस्ट बिघडून जाते. पण चला ठीक आहे, त्याला पण काम असतील त्यामुळे जमत नसेल. आणि बघा टी आणि बोलले होते मी तुम्हाला लगेच स्वेटर काढते म्हणून, तर लगेच स्वेटर काढून टाकलं, सगळं काढून टाकलं. तर अशा प्रकारे आजचा छोटासा व्हिडिओ होता. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक आणि कमेंट करून सांगा. चला तर मग भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांनी आरोग्याची काळजी घ्या. काळजी घ्या, इकडे तू म्हण, ये तू म्हण, काळजी घ्या म्हणू, ये चल टिया बेबी म्हणते. सर्वांनी आपापल्या आरोग्याची काळजी घ्या. हा चला बाय बाय. आमची टिया बेबी कशी आहे, कशी आहे? हा बाय चला.